एंगल बायसेक्टर म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती असेल धरतो, तर आपल्याकडे असा एक एंगल दिलेला आहे ए बी सी, आणि याचा आपल्याला जर एंगल बायसेक्टर काढायचा असेल, असा बाण आहे इकडे हा पण बाण आहे, तर आपल्याकडे एक जॉमेट्रीची प्रोसिजर असते जी कदाचित तुम्हाला माहिती असेल, बी वर कंपासचं पोलादी टोक ठेवून एक आर्क मारा कोणत्याही रेडियस, कंस काढा, आर्क मारा म्हणजे कंस काढा, इथे पोलादी टोक ठेवून परत एक त्रिज्या घ्यायची आणि आर्क काढायचा, ते तेवढीच त्रिज्या घेऊन इथे पोलादी टोक ठेवून अजून एक आर्क काढायचा, आणि मग हे दोन पॉइंट जे आहेत ते जोड, हे जर दोन पॉइंट आपण जोडले तर जो रे तयार होतो त्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. माझं हँडरायटिंग असं काय येते कारण मी स्क्रीन एक्सपांड केलेला आहे, सेकंड स्क्रीन होती, त्याला अँगल बायसेक्टर असं म्हणत, म्हणजे मराठीमध्ये कोण दुभाजक. जर एका रेषेमध्ये आपण रेषीय जोडीतील कोण मागच्या लेक्चरला बघितलं असा एक कोणताही एक अजून एक रेस, तर इथे दोन कोण तयार झाले, रेषीय जोडीत दोन कोण तयार झाले, अँगल डी बी ए अँड अँगल डी बी सी फॉर्म लिनियर पेअर. लिनियरचं स्पेलिंग काय, एल ई एन, माझं डोकं सटकलं की मला काय लिहिता येत नाही, अँगल फॉर्मिंग लिनियर पेअर. हा डीबीए आणि डीबीसी फॉर्म लिनियर पेअर बरोबर, आणि या दोघांच्या मापांची बेरीज किती असते, x अधिक y, x अधिक y बरोबर 180 असते. आता मी काय करतो, आता ए बी डी चा एक अँगल बायसेक्टर काढतो, आणि डी बी सी चा अजून एक अँगल बायसेक्टर काढतो, याचं नाव ठेवूया बीई आणि याचं नाव ठेवूया बी एफ. तर प्रत्येकाने आता सिद्ध करा, प्रूव दॅट मेजर अँगल ई बी एफ किंवा प्रूव दॅट किंवा फाइंड, शोधून काढा, फाइंड मेजर अँगल ई बी एफ इक्वल टू, म्हणजे तुम्हाला एक आकडा फक्त दाखवायला लागेल, त्यामुळे तो तुम्ही आरामात दाखवू शकता, मला कशी आठवण नाही केली. ओके, टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90, म्हणून एक्स प्लस वाय ची किंमत किती आहे 90. आता आपल्याला सांगितलेलं आहे की अँगल ई बी, म्हणून मी मुद्दामून सुरुवातीलाच टू एक्स आणि टू वाय असे घेतले, त्यामुळे काढल्यामुळे एक्स एक्स असे दोघे झाले, वाय वाय असे दोघे झाले. आता ई बी एफ अँगल किती आहे, एक्स प्लस वाय, पण आपण आताच सिद्ध केलं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू, त्यामुळे हा अँगल किती होणार आहे 90. ओके, पुढचा प्रश्न, म्हणून आपण आता थिअरम म्हणजे प्रमेय केलं की अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतातच. दुसरा थिअरम, ट्रायंगलचा एक एक्सटेरियर अँगल काढलाय, हा एक्सटेरियर अँगल आहे
जर एंगल ए एक्स असेल, जर एंगल बी वाय असेल, तर एंगल ए सी डी किती, असा पुढचा प्रश्न आहे. आमची मुलं काय बघा, आता मेजर अँगल ए सी बी म्हणजे हा हा प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या तीन कोनांची बेरीज 180 असते. अजून काय माहिती आहे, मेजर अँगल ए सी बी प्लस मेजर ए सी डी इज इक्वल टू 180 हे पण माहिती आहे. आता आपल्याला विचारलाय अँगल हा आणि ह्याच्याबद्दल काही विचारलेलं नाही, पण हे दोन्ही इक्वेशन मध्ये इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मध्ये तो अँगल आहे जो विचारलेला नाहीये. मग काय करूया, वन मधन टू वजा करूया, सबट्रॅक्टिंग, शून्य हे वजा आहे, शून्य अधिक एक्स अधिक वाय, मेजर अँगल ए सी डी इज इक्वल टू शून्य, आणि म्हणून मेजर अँगल ए सी डी एक्स प्लस, हे उत्तर आहे. थोडा विचार केला तर खरं तोंडीच आहे, या दोघांची बेरीज 180, या तिघांची बेरीज 180, त्याच्यात हा कॉमन, म्हणून याच उत्तर हे या दोघांच्या बेरीज एवढं असलं पाहिजे. आणि म्हणून आता थिअरम हे प्रूफ झालंय, प्रूफ. थिअरम काय लिहिता येईल आपल्याला, थिअरम लिहा, एक्सटीरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल्स. आता रिमोट म्हणजे काय, तर हा सुद्धा इंटीरियर अँगल आहेच, सीए जो आहे तो ट्रायंगलचा इंटीरियर अँगल आहे, पण हा नको आपल्याला. जर आपल्याला झेड ची किंमत काढायची असेल तर हा नको, उरलेल्या हा प्लस हा म्हणजे झेड. अरे लक्षात राहील का, आता मी तुम्हाला समजावून सांगतो काय करायचं ते, हा मग त्याला आपण थिअरम म्हणूया. आपल्याकडे ट्रायंगल एबीसी आहे ज्याच्यामध्ये एसी साइड मोठी आहे एबी पेक्षा, त्यामुळे आपण काढतानाच तो तसा काढायचा. बी पॉइंट एसी वर असा घ्यायचा आहे, एबी इज इक्वल टू एडी, म्हणजे हा बघा हा पॉइंट डी जोडलं, ही बाजू आणि ही बाजू इक्वल आहे, तर मेजर अँगल बी सी सॉरी डी बी सी. आधी आपण एक काम करूया, थिअरम करायच्या आधी अंदाजे आता माझा हा आकडा इथे दिसतो आहे 85 degrees ए, ठीक आहे. हा इथे बी जो आहे, बी तो आहे 65 degrees, ठीक आहे. 8 × 7 = 14 आणि 10 = 5 आणि हा दिसतोय 30. फाइंड मेजर अँगल डी बी सी, ठीक आहे. तुम्ही जर हा फॉर्म्युला वापरून डायरेक्ट काढलं तर मग माझा काय उपयोग नाही, उपयोग नाही तुमचा काहीच. तुम्ही हा फॉर्म्युला न वापरता, फॉर्म्युला न वापरता तुम्ही काढू शकताय का, हा फॉर्म्युला मी खोडून टाकला, तर मला याचं उत्तर काढून द्या. मेजर अँगल डी बी सी म्हणजे हा जो एक्स, इथे मी त्याला एक्स म्हणतो, डी बी सी इज इक्वल टू एक्स, फाइंड एक्स.
बघूया किती जणांचं उत्तर येतंय आणि कसं काय काढताय. ओके, ट्रायंगल एबीडी हा समद्विभुज त्रिकोण आहे, आयसोसेलस ट्रायंगल. ट्रायंगल एबीडी इज बरोबर. ए बी डी हा जर वाय असेल तर ए डी बी सुद्धा वाय. मग आपल्याला काय मिळणार, टू वाय प्लस 85 इज इक्वल टू 180 बरोबर. म्हणजेच टू वाय किती, टू वाय इक्वल टू 180 मायनस 85 इज इक्वल टू 95. टू वाय ची किंमत 95, मग वाय ची किंमत किती, 95 अपॉन टू 47.5 किंवा 47.5 असं लिहायची पद्धत नाही ठेवायची आपल्याला, आपल्याला 95 अपॉन टू असंच लिहायची पद्धत ठेवायची. चालेल, व्हेरी गुड. मग आता जर ए बी डी 95 अपॉन टू आला, बरं, बाय द वे सगळ्यांना समजलंय काय कसं केले ते, आता सुचले. जर पी क्यू आर हा समभुज त्रिकोण असेल, पी क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण असेल दाखवल्याप्रमाणे, पी क्यू इज इक्वल टू पी आर, ठीक आहे. आणि जर अँगल क्यू हा 70 अंश असेल तर मेजर अँगल पी किती. ओके, आता परत आपण ओरिजिनल क्वेश्चन कडे जाऊया. आपण वाय ची किंमत 95/2 95/2 अशी काढली. पुढचा प्रश्न, मेजर अँगल बी डी सी इक्वल टू दाखव उत्तर. ओके, बी डी सी मेजर अँगल बी डी सी प्लस मेजर अँगल बी डी ए इज इक्वल टू अन लिनियर पेअर, अँगल फॉर्मिंग लिनियर पेअर. मग त्यातली आता मेजर अँगल बी डी सी एवढंच माहिती नाही आपल्याला, 180 मायनस 95/2. आता हे अवघड आहे, आठवीच्या मुलाला हे अवघड आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, क्रॉस वाय 380 वजा 95/2 360 वजा 95/2 360 मधनं 100 गेले असते तर 260 राहिले असते, त्यामुळे 95 गेले म्हटल्यानंतर 65 राहणार भागिले 2 म्हणजेच 13.5 हेच उत्तर आहे. हा झाला 132.5, हा झाला आता 132.5 पण नको लिहायला, पण 95/2 आला, हा किती आहे 265/2. हा हे भागिले 2 मुळे बऱ्याच जणांच्या दांड्या उडलेल्या आहेत, पण आता त्याला इलाज नाही, ते तर कितीतरी चांगले उत्तर येते, रूट वगैरे नाहीये, कमीत कमी वर्गमूळ वगैरे नाहीये. आता मला तुम्ही सांगा पुढचा प्रश्न, मेजर अँगल डी बी सी बरोबर किती. तुम्हाला मगाशी मी डायरेक्ट विचारला होता कोणता, फाइंड एक्स, अगदी कमी मुलांनी सरळ उत्तर दिलं, बरोबर उत्तर दिलं, हिशोब करून डायरेक्ट फॉर्म्युला वापरून उत्तर दिलं, पण हिशोब करून बरोबर अगदी कमी मुलांनी दिलं. पण आता मी तुम्हाला फाइंड एक्स हा जो प्रश्न आहे तो परत एकदा इथे विचारला, आणि बऱ्याच जणांनी उत्तर 17.5 जे बरोबर आहे ते दिलेलं आहे. तर अगोदर नाही आणि आता असं तुमच्यात का झालं, कारण मगाशी मी मधले 3 प्रश्न विचारले नाही.
कोणते मेजर अँगल बी ए बी डी किती, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला नव्हता, तो आत्ता विचारला म्हणून तुम्ही त्याचं उत्तर काढलं आणि काढलं म्हणून तुम्हाला आत्ताचा पुढचा प्रश्नाचं उत्तर आलं. दुसरा प्रश्न कोणता मी तुम्हाला विचारला, मेजर अँगल बी डी सी, कुठे विचारला, इथे विचारला, फाइंड मेजर अँगल बी डी सी. हा दुसरा बघा, आता हा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला, हा दुसरा प्रश्न मी विचारला आणि हा तिसरा प्रश्न मी विचारला. जर मी पहिला आणि प्रश्न विचारल्यावर तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आणि मी पहिला आणि दुसरा प्रश्न न विचारता तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, याचा अर्थ असा की परीक्षेत तुम्हाला मधले मधले प्रश्न विचारायला दुसरा कोणतरी मनुष्य लागणार. तो कसा काय आता सापडायचा आपल्याला, तो सापडणार नाही. ते मधले मधले जे प्रश्न आहेत ते आपणच आपल्याला विचारायला शिकले पाहिजे. डायरेक्ट आपल्याला डीबीसी नाही काढता येते, नाही काढता येते, ठीक आहे, मग आपल्याला काय काढता येते, दिलेली माहिती काय आहे, समद्विभुज त्रिकोण आहे, आयसोसिलस ट्रायंगल आहे, मग दिलेल्या आयसोसिलस ट्रायंगल मध्ये जर एक अँगल दिला तर उरलेले दोन काढता येतात, चला उपयोग होईल नाही होईल पुढची गोष्ट, काढून तर ठेवूया. तसं जर तुम्ही अप्रोच ठेवला असता तर तुम्हाला एबीडी काढता आला असता. एबीडी काढून झाल्यावर, आपण एबीडी तर काढला पण विचारला तर नव्हता पण काढला, ठीक आहे, मग आता एबीडी आपल्याला माहिती आहे, मग अजून आपल्याला काय काढता येईल, बीडी काढल्यावरती बीडीसी तर काढता येईलच आपल्याला, चला बीडीसी काढूया. मग बीडीसी काढला स्वतःचा स्वतः, दुसरा कोणीही न सांगता बीडीसी काढला आणि जेव्हा तुम्ही बीडीसी काढाल तेव्हा तुमच्या डोक्यात ट्यूबलाइट पेटेल की अरे मला बीडीसी आला, डीसीबी तर दिलेलाच आहे त्यामुळे मला डीबीसी. तुम्हाला मी प्रोसिजर समजावून सांगतोय, विचार करायचा ते समजावून सांगतोय. एकच गणित सोडव दोन ते आपलं दोन तासात काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जर विचार कसा करायचा ते कळलं तर पटापट पुढची गणित सोडवणार. म्हणून दिलेली जी माहिती आहे ती माहिती वापरून मी काही नवीन शोधून काढू शकतोय का, हा प्रश्न तुम्हाला दुसरा कोणी येणार नाही विचारायला परीक्षा चालू असताना किंवा तुम्ही गणित सोडवत असताना. हा प्रश्न तुमचा तुम्हाला विचारता आला पाहिजे आणि त्यात तुम्हाला स्वतःच स्वतःलाच विचारायचा आणि स्वतःच उत्तर द्यायचं शोधायचं, मग काही ना काहीतरी उत्तर मिळेल. दुसरं उत्तर मिळालं की हा आता हे पण आपल्याकडे आहे, पहिलं दिलेली माहिती पण आपल्याकडे आहे, आता मी नवीन शोधून काढलेली माहिती पण आपल्याकडे आहे, आता मला अजून काही शोधून काढता येईल का. हे बघा, जो खूप अवघड प्रॉब्लेम असतो त्याच्यात आता मला शोधून काढता येईल का काही, आता मला अजून शोधून काढता येईल का असे 10 वेळा विचारायला लागतात. प्रत्येक वेळा नवीन काहीतरी शोधून काढलं की पुढचं मग पुढचं मग पुढचं असं. हा प्रश्न मध्ये असतील तर तो खूप अवघड झाला प्रश्न. तुम्ही आत्ता शाळेच्या पुस्तकातली जी गणित सोडवता त्याच्यात जे विचारलंय ते काढलं की काम झालं. मध्ये स्वतःला कोणताही प्रश्न विचारायला लागत नाहीये, तुम्ही डायरेक्ट विचारलेला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतंय, जे तुम्हाला येतंय पण बाकीच्यांना पण येत नाहीये, म्हणून तुम्हाला चांगले मार्क मिळतात तुमच्या वर्गात. पण आता जेव्हा तुम्ही मधले प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला शिकाल तेव्हा तुम्हाला अजून अवघड 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 गणित यायला सुरुवात होईल. बर, आता आपण परत एकदा मी समजावून सांगतो की जनरलाइज करूया. तीन प्रश्नांची उत्तरं जनरल अँगल ए बी आणि सी असतील तर काढूया, मग अशी ए आणि बी आणि सी दिले होते. तर पहिल्याचं उत्तर एबीडी आहे, एबीडी किती असं विचारलेलं आहे, तर 2i + a = 1 म्हणून y = 90 - a/2 हिशोब केला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बीडीसी किती, बीडीसी आणि वाय मिळून लिनियर पेअर 180 तयार होते म्हणून BDC = 180 - Y, पण Y होता 90 - a/2 म्हणून BDC 90 + a/2. आणि तिसरा प्रश्न डीबीसी किती, तर डीबीसी बीडीसी आणि डीसीबी या तिघांची बेरीज 180 असते, ती लिहिली म्हणून DBC 90 - a/2 - c/2 असं उत्तर आपल्याला मिळाले.
पण जर आता मी ही खाडाखोड खोडून टाकली तर आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय हाफ बी मायनस सी. अच्छा मग माझ्याकडे झालं तर इज हे इज इक्वल टू हाफ बी मायनस सी असं आहे का हे आपल्याला बघायला लागेल. तर बरं बघूया, आता इथे ए आहे 90 आहे आणि इकडे तर बी आहे, पण मग आता कॅपिटल ए कॅपिटल बी आणि कॅपिटल सी यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, तर त्या तिघांची बेरीज किती आहे 180. व्हेरी गुड. कॅपिटल ए बाय टू प्लस कॅपिटल बी बाय टू प्लस कॅपिटल सी बाय टू सगळे अँगल अर्धे अर्धे घेतले तर त्या तिघांची बेरीज किती होणार 90. व्हेरी गुड. मग आपण काय करूया, आता इथे ए बाय टू ऑलरेडी आहेच, इथे 90 दिसत आहेत, तर या 90 ला आपण ए बाय टू प्लस बी बाय टू प्लस सी बाय टू याने रिप्लेस करूया. 90 याने रिप्लेस केले मायनस ए बाय टू आला आहे तसाच, आणि मायनस सी प्लस टू सी बाय टू सगळे बाय टू मध्ये घेतले. बघा समजतंय मुलांनो. आणि मग जर हा आपण हिशोब केला तर ए बाय टू मायनस ए बाय टू कॅन्सल गेले बाहेर, बी बाय टू आहे तसंच आहे, आणि एक सी बाय टू दोन सी बाय टू मधनं गेले मायनस सी बाय. अरे त्यांनी विचारले ते आहे उत्तर बी मायनस सी बाय टू, एक्स इज इक्वल टू बी मायनस सी बाय टू हेन्स प्रूव्ड. त्यामुळे कुठचाही जरी ट्रायंगल असला ज्याच्यामध्ये एसी मोठी आहे एबी पेक्षा, जर तुम्ही डी पॉइंट घेतलात एसी वर जेणेकरून ए बी इज इक्वल टू एडी झालं तर मेजर अँगल डी बी मायनस सी अपॉन टू एवढा असणार. लिहून घ्या तुम्हाला काय समजलंय ते. मला जर असं म्हणायचं असेल की ए बी आणि सी हे तीन पॉइंट एका रेषेत आहेत, बघा आता ए बी सी आर को लिनियर पॉइंट्स, एवढं मला इंग्लिश मध्ये लिहा. ए बी सी हे एका रेषेत आहे, एवढं मला मराठीत लिहावं लागतं. त्याच्याऐवजी आपण आळशीपणा करायचा अशा बाबतीत, करायचं म्हणजे काय करायचं तर हातवारे तयार करायचे, नवीन नोटेशन तयार करायचं. तर या दोन्ही वाक्यांचा अर्थ ए बी सी जर मी असं लिहिलं ए बी सी तर याचा अर्थ ए बी आणि सी एका रेषेत आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे हे पण तयार होतं त्याच्यात. एवढं लिहायची गरज नाही ना, तर मला इथे अजून लिहायला असतं बी इज बिटवीन ए सी, इथे लिहावं लागलं असतं बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. एवढं मोठं वाक्य झालंय, त्याच्याऐवजी छोटस आळशीपणा. काय आळशीपणा तुम्हाला आळशीपणा करायचं, नोटेशन ए डॅश बी डॅश सी, समजतंय बरं. मग समजा आता मी असं लिहिलं पी डॅश आर डॅश क्यू, काय अर्थ याचा, पी डॅश आर डॅश क्यू चा अर्थ काय, ब्ल्यू वाय एक्स झेड. समजा मी असं लिहिलं ब्ल्यू डॅश वाय डॅश एक्स डॅश झेड याचा अर्थ काय, डब्ल्यू वाय एक्स झेड हे एका रेषेत आहेत. आणि एवढंच नाही अजून आहे ना त्याचा अर्थ, आणि डब्ल्यू एक्स वाय च्या मध्ये आहे आणि चल बरोबर वाय हा डब्ल्यू आणि एक्स च्या मध्ये, एक्स हा वाय आणि झेड च्या मध्ये असं त्याचा अर्थ आहे. व्हेरी गुड. बर मग मी पुढचा प्रॉब्लेम देतो तुम्हाला की माझ्याकडे त्रिकोण
ए बी सी आहे. ठीक आहे. तर आता मी बी च्या डाव्या बाजूला असा पॉइंट घेतला, बी च्या डाव्या बाजूला, बी च्या डाव्या बाजूला असा पॉइंट घेतला ज्याचं नाव आहे डी, जेणेकरून ए बी इज इक्वल टू बी डी, हे दोघं समान आहे. सी च्या पलीकडे असा पॉइंट घेतला ई, की हे दोघं समान आहे. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न मला असा विचारायचा आहे की थांबायला, हा ए अँगल जर 60 असेल, प्रश्न असा विचारायचा आहे ए अँगल जर 60 असेल तर, चुकीचा प्रश्न नको विचारायचा, डी ए ई अँगल किती, अँगल डी ए ई किती, डी ए ई म्हणजे कोणता काढतो, डी ए हा अँगल किती, जर बी ए सी 60 असेल, जर मेजर अँगल बी ए सी इक्वल टू 60 तर डी ए किती, बर आता मी तुम्हाला काय सांगतोय तिकडे लक्ष द्या. मगाशी आपण अगदी सुरुवातीला असा एक थिअरम केला की ट्रायंगलचा जो बाह्य कोन आहे, एक्सटीरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे हा एक्सटीरियर अँगल आहे का, आहे ना, कोणत्या ट्रायंगलचा, एबीसीचा. मग त्याची बेरीज मला प्रत्येक वेळेला दोन प्रश्न विचारून करायची गरज नाहीये, मी डायरेक्ट लिहू शकतो. बघा आता मेजर अँगल, मेजर अँगल ए बी डी इज इक्वल टू 60 प्लस सी, मला माहिती आहे रिमोट इंटीरियर अँगलची बेरीज ही एक्सटीरियर अँगल एवढी असते, त्यामुळे एबीडी मिळाला. क्वेश्चन नंबर वन, एबीडी किती, 60 प्लस सी. क्वेश्चन नंबर टू, डी ए बी किती. बघा तेच तेच काम करणार आहे आपण परत, मगाशी ऑलरेडी केलेले काम. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये जर मला एक माहिती असेल तर उरलेले 180 वजा 60 अधिक सी भागिले 2, चांगली गोष्ट आहे. मग त्यांना सिम्प्लिफाय करूया, 90 मायनस 30 प्लस सी बाय 2, ब्रॅकेट काढून टाकला तर किती होईल, 60 मायनस सी बाय 2, डी ए बी झाला. आता जर मला डी ए बी करता येत असेल तर मला सी ए ई पण काढता येणार, त्याच्यासाठी पहिला प्रश्न कोणता, अँगल ए सी ई म्हणजे हा इज इक्वल टू 60 प्लस बी, सोपे. दुसरा प्रश्न घेतला म्हणजे आता ह्याला आपण तिसरा प्रश्न म्हणूया, याला आपण चौथा प्रश्न म्हणूया, मेजर अँगल सी किती, आयसोसिलस ट्रायंगलचा एक माहिती आहे, उरलेले दोन काढता येतात आपल्याला, इज इक्वल टू वजा 60 प्लस बी भागिले 2 इज इक्वल टू 90 वजा 30 अधिक बी बाय 2, बरोबर इज इक्वल टू 60 बी बाय 2. अरे वा, झाली की आता पाचवा प्रश्न.
मेजर एंगल डी ए किती सही गावडे माइक बंद करा डी ए इज इक्वल टू मेजर एंगल डी ए बी अधिक मेजर एंगल बी ए सी अधिक मेजर एंगल सी ए ई वेरी गुड चला मग आता हिशोब करा डी ए विचारलेलं आहे डी ए बी आता छोटून काढला 60 मायनस सी बाय टू प्लस बी ए सी 60 प्लस सी ए आताच काढला 60 मायनस बी बाय अरे वा आता हिशोब करा 180 वजा बी बाय टू वजा म्हणजेच 180 वजा कंसात बी बाय टू अधिक सी बाय टू अच्छा विच इज इक्वल टू हा अरे बी बाय टू अधिक सी बाय करता येईल कारण बी अधिक सी ची बेरीज 180 बी अधिक सी म्हणजे ची बेरीज किती 120 कारण ए 60 आहे एवढं तर जमेल ना सगळ्यांना ए जर 60 असेल तर बी आणि सी ची बेरीज किती असेल हवी 120 म्हणून बी बाय टू अधिक सी बाय टू ची बेरीज किती असायला हवी 60 त्यामुळे 180 वजा 60 बरोबर 100 विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 120 किती उड्या मारल्यानंतर आलं 1 3 4 5 पाच उड्या मारल्यानंतर उत्तर आलं म्हणून प्रश्न थोडा अवघड पण आता मी काय गंमत करणार आहे ते बघा आता मी हे 60 दिलं होतं 60 म्हणून उत्तर 120 आलं पण आता जर नसत आणि इथे जर ए दिलं असत ए कारण तो अँगल ए आहे ना मग उत्तर इथे काय लिहिलं असतं आपण ए प्लस सी मग इथे काय लिहिलं असतं ए प्लस सी मग इथे काय लिहिलं असतं 90 मायनस ए अपॉन टू आला ए प्लस सी बाय टू ए अपॉन टू लिहिलं असत बरोबर आहे आणि मग ए प्लस सी अपॉन टू ते आपण कंटिन्यू केलं असत ठीक आहे मग मायनस सी बाय टू मायनस जिथे जिथे 60 तिथे जिथे ए येणार ठीक आहे तोच हिशोब इकडे केला परत बघा जमतंय का म्हणजे एक न्यूमरिकल गणित सोडवून आपण समजून घेतलं आणि नंतर त्याला जनरलाइज करून टाकले जनरलाइज म्हणजे कोणताही आकडा न घेता इथे 60 इथे 60 च्या ऐवजी ए होईल मग ए प्लस बी होईल मग इथे ए होईल ए बाय टू होईल मग इथे 90 होईल 90 मायनस बी बाय टू मायनस ए बाय टू अशी ही दोन उत्तरं येतील आणि मग हा हिशोब कसा होईल आपला की डी ए बी 90 मायनस सी बाय टू मायनस ए बाय टू हा झाला डी ए बी अधिक बी ए सी अँगल ए अधिक 90 मायनस बी अपॉन टू मायनस ए नको नको तू बोलू नको मी आहे चालू आहे ना माझं सगळे बोलायला लागले तर कसं ऐकायला येणार एकमेकांना इज इक्वल टू आता ही मी जी बारीक इथे बेरीज केली आहे ती मी इथे परत करतो 90 प्लस 90 180 बरोबर ए बाय टू मायनस ए बाय टू मायनस ए बाय टू म्हणजे ए मायनस ए आणि प्लस ए गेला मग राहिले कोण ए गेला ए बाय टू आणि ए बाय टू बरोबर 180 मायनस कंसामध्ये बी अपॉन सी प्लस सी अपॉन बी अरे चा हे उत्तर आपलं इथे आलं होत बरोबर आहे की नाही अरे हो का नाही दॅट इज इक्वल टू 180 मायनस कंसात 180 मायनस ए बाय टू सॉरी 90 मायनस ए बाय टू आता तुम्हाला काय काय समजलेलं नसणार आहे पण जर ते तुम्ही विचारलं तर मला सांगता येईल नाहीतर मी असं अज्युम करेन की तुम्हाला समजले अपॉन टू त्यामुळे नेहमीच हे उत्तर 90 प्लस ए बाय टू असं असतं जर तुम्ही ए बी इकडे कॉपी केली ए सी इकडे पाडली तशी ए बी ए बी इज इक्वल टू बी डी ए सी इज इक्वल टू सी तयार होणारा जो नवीन अँगल आहे डी ए ई हा कायमच
90 अधिक a बाय 2 असतो. आता a 60 होता म्हणून 90 अधिक 30 बरोबर 120 झाला. पण a कोणी असो, मग मी तुम्हाला a दिला 80, 90 अधिक 40 130, a दिला 50, 90 अधिक 25 115. अशी फटाफट उत्तर आपल्याला देता येणार. त्यामुळे ज्यांचं लिहून झालं नसेल त्यांनी लिहून घ्या. मी 2 मिनिटं थांबतो. साधं देतो ना साधं. ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल. ए वरून एडी प्रकाश गावडे, माईक बंद का. एडी काय काय घरात बडबडतात तसं काय सर ऐकूया ना. एडी हा एडी इज अल्टिट्यूड म्हणजे एडी हा काय तुम्ही अल्टिट्यूडला म्हणता लंब म्हणजे परपेंडिक्युलर शिरोलंब. हा सर सी 30 असेल. फाइंड मेजर अँगल बी ए सी बी ए डी. हा 90 आहे म्हणजे हा किती 60 आणि हा टोटल किती दिलाय 90. त्यामुळे बी ए डी हा 90 मायनस 60 बरोबर 30 असणार आहे. आता जर मी हा 30 दिला नसता आणि म्हटलं असता हा अँगल सी ए तर हा किती आला असता 90 मायनस सी आणि हा टोटल 90 आहे. त्यातनं हा 90 मायनस सी गेला उरला सी. त्यामुळे कायमच राईट अँगल ट्रायंगल मध्ये कायमच जेव्हा आपण शिरोलंब टाकणार आहोत 90 अंशाचा तेव्हा हा जो अँगल सी असेल ए ला जर 90 अंश असतील हा बी असेल तर हा अँगल जो आहे तो सी इथे जाऊन बसतो. हा जो अँगल आहे बी तो इथे जाऊन बसतो. सी जो आहे तो इथे जाऊन बसतो आणि बी जो आहे तो इथे जाऊन बसतो कारण हे दोघे 90 आहे. अगदी साधं सोपं सरळ कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे.